फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चैनल। मी अजय कुमार गोसावी। 20,000 MCQ plus MCQ जी सीरीज होती आपली, त्याच्यामधला आपला पुढचा प्रश्न म्हणजे आयोगाला विचारलेले प्रश्न, त्याच्यावर आपण अनालिसिस आजच्या लेसन मध्ये करणार आहे। दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। ओके, आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे संयुक्त गट ब पूर्व 2019 ला विचारलेला आहे। प्रश्न आहे, जननी सुरक्षा योजना 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश डॅश या बरोबर दिली जाते, कशाबरोबर? असं ऑप्शन आहेत। पहिला आहे दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ, दुसरा आहे बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, तिसरा आहे गरीब स्त्रिया यांचे दवाखान्यात बाळंत होण्याचे प्रमाण कमी आहे त्यावर अधिक भर, आणि चौथा आहे वरील पैकी सर्व। आणि आपल्याला काय करायचं, याच्यातून अचूक उत्तर निवडायचं आहे। आता हा जर प्रश्न बघितला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर। पर्याय क्रमांक 2 म्हणजे बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता, हे त्याचं उत्तर येतं। आता जननी सुरक्षा योजना पहिल्यांदा कधी सुरू झाली ना, इथून सुरुवात करा। जननी सुरक्षा योजना कधी सुरू झाली असं जर विचारलं तर त्याची तारीख येते 12/4/2005, म्हणजे 12 एप्रिल 2005 ला ही जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली होती। त्यावेळी महत्वाचं जे अभियान म्हणून जे ओळखलं जातं ते म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान। ओके, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत याची सुरुवात झालेली होती। मग जननी सुरक्षा योजना अशा पद्धतीची पहिली योजना आहे का, त्याचं उत्तर आहे नाही। अगोदर राष्ट्रीय प्रसूती योजना होती, फक्त तिचा गाजावाजा जास्त नव्हता किंवा जास्त चर्चेत नव्हती, तर फक्त नाव चेंज करून ही योजना आणलेली होती। ओके, राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना एक अगोदर योजना होती, त्याच्या जागी आलेली ही योजना आहे म्हणजे जननी सुरक्षा योजना। आता सरकारनं काय केलंय, ह्या जननी सुरक्षा योजनेमध्ये ज्या संस्थात्मक प्रसूती होण्याचं प्रमाण आहे ना, ते संस्थात्मक प्रसूती होण्याचं प्रमाण वाढवायचंय। काय करायचंय, संस्थात्मक म्हणजे संस्थामध्ये, म्हणजे कुठं, दवाखान्यामध्ये, खासगी असू द्या किंवा सहकारी दवाखाना असू द्या, या सहकारी दवाखान्यामध्ये किंवा खासगी दवाखान्यामध्ये ज्या प्रसूती होणार आहे तर त्याचं प्रमाण वाढवायचंय। म्हणजे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढवण्यासाठी हे एक पहिला महत्वाचा मेन मोटो या योजनेचा आहे। मग सरकारनं काय केले, सध्या त्याच्यामध्ये दोन प्रकार केले। एक म्हणजे पहिला प्रकार आहे त्याला म्हटलं जातं लो परफॉर्मिंग स्टेट। सरकारनं काय कॅटेगरी केली आहे, लो परफॉर्मिंग स्टेट। लो परफॉर्मिंग स्टेट म्हणजे काय, की जी अशी राज्य की ज्यांच्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण कमी आहे अशी। पण त्याच्यामध्ये सरकारनं काय आकडेवारी केली आहे, तर अशी आकडेवारी काढली आहे लो परफॉर्मिंग स्टेट म्हणजे काय, तर हे जे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण आहे, ओके, हे संस्थात्मक प्रसूतीच्या प्रमाणाबद्दल बोलतो ना आपण, तर हे प्रमाण 25% पेक्षा कमी असं जे आहे तर त्या स्टेटला लो परफॉर्मिंग स्टेट असं म्हटलं जातं। आणि ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण हे 25% पेक्षा वरचा आरो म्हणजे जास्त, खालचा आरो म्हणजे कमी, जास्त आहे अशांना काय म्हटलेलं आहे, HPS, म्हणजे त्याला आपण हाय परफॉर्मिंग स्टेट असं केलेलं आहे। हाय परफॉर्मिंग स्टेट म्हणजे सरकारला काय करायचं आहे की ज्या स्टेटमध्ये परफॉर्मन्स कमी आहे म्हणजे 25% पेक्षा कमी प्रसूतीचं प्रमाण आहे ना, या स्टेटवर सरकारनं फोकस करायचं ठरवलंय। मग आता प्रश्न असा उरतो, लो परफॉर्मिंग स्टेटमध्ये काय येणार, मग लो परफॉर्मिंग स्टेट आपण आता इथं म्हटलं, मग याच्यामध्ये कोणते राज्य येणार, तर उत्तर प्रदेश घ्या, ओके, त्यानंतर बिहार घ्या, हे लो परफॉर्मिंग स्टेट आहे, त्यांच्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण तुम्हाला खूप पाहायला मिळतं। त्यानंतर 2000 साली झालेली राज्य म्हणजे झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड। 2000 साली झालेली राज्य कशी लक्षात ठेवली तुम्ही, 2000 साली ज्या राज्यांची स्थापना झाली, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड, ओके, ही सुद्धा राज्य त्यामध्ये येतात। त्यानंतर राजस्थान, ओरिसा, MP, जम्मू काश्मीर ही राज्य येतात। माझा प्रश्न असा होता, 2000 साली स्थापन झालेली राज्य तुम्ही कशी लक्षात ठेवणार, ते लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे क्रूज। काय लक्षात ठेवायची, क्रूज म्हणजे काय, CRUZ, म्हणजे ह्यातलं फक्त आर सायलेंट ठेवायचं, आर सायलेंट म्हणजे आर लहान घेतलंय आपण, का, सी म्हणजे छत्तीसगड, ओके, पहिल्यांदा कोणतं स्थापन झालं तर छत्तीसगड झालं, त्यानंतर यू म्हणजे उत्तराखंड झालं आणि त्यानंतर झारखंड झालं, म्हणजे 2000 साली जी राज्य स्थापन झाली त्याचा क्रम लक्षात ठेवता येतो क्रूज या ट्रिकनुसार। ही आहे ट्रिक, ही काय आहे ट्रिक, म्हणजे क्रूज ट्रिकनुसार तुम्ही ना ती राज्य कशी लक्षात ठेवायची ते ठेवू शकता। सी म्हणजे छत्तीसगड, यू म्हणजे उत्तराखंड आणि मग झारखंड, हा त्याचा क्रमानुक्रम। आयोगाला असं प्रश्न विचारले जातात क्रमानु कोणती राज्य स्थापन झाली असं विचारलं तर छत्तीसगड। म्हणजे सरकारनं जननी सुरक्षा योजनेमध्ये जर बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता याच्यामध्ये ना पैसे म्हणजे काय रक्कम दिली जाते, ती रक्कम दोन्ही टप्प्यामध्ये, म्हणजे कसं, बाळंतपणामध्ये पण आणि बाळंतपणानंतरची सुद्धा
रक्कम दिली जाते। तर ही जननी सुरक्षा योजना परीक्षेला विचारला होता संयुक्त गट ब पूर्व 2019 ला। समजलं? 12 एप्रिल 2005 ला सुरू झाली। कोणत्या योजनेची जागा घेतली म्हटलं तर राष्ट्रीय प्रसूती लाभ योजनेची जागा घेतली। संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढवायचं होतं, त्याच्यासाठी दोन वर्गवारी केली। एक म्हटलं जातं लो परफॉर्मिंग स्टेट आणि दुसरी गोष्ट म्हटली जाते त्याला आपण हाय परफॉर्मिंग स्टेट म्हणतो। लो परफॉर्मिंग स्टेट म्हणजे ज्या राज्यामधलं संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 25% पेक्षा कमी आहे त्याला लो परफॉर्मिंग स्टेट म्हणतात। मग यूपी आहे, बिहार आहे, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, याच्यामध्ये राजस्थान, ओरिसा हेही राज्य येतात। ओके, राजस्थान असू द्या, ते सुद्धा लो परफॉर्मिंग मध्ये येतं। ओरिसा घ्या, ते सुद्धा लो परफॉर्मिंग मध्येच येतं। याचबरोबर मध्य प्रदेश घ्या, त्यानंतर आता स्टेट म्हटले परंतु आता जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झालाय। बरोबर, जम्मू काश्मीर आता काय झालाय, केंद्रशासित प्रदेश किंवा युनियन टेरिटरी झाले। पण ज्यावेळी हे इम्प्लिमेंट करा लो परफॉर्मिंग स्टेट मध्ये त्याचा समावेश केलेला होता। ठीक आहे, हे लक्षात असू द्या। 31 ऑक्टोबर 2019 पासून, तारीख पण लक्षात ठेवा, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश किंवा युनियन टेरिटरी कधीपासून झालाय तर 31 ऑक्टोबर 2019 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालंय। या 31 ऑक्टोबर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती। कितवी जयंती होती 31 ऑक्टोबर 2019 ला? 144वी जयंती होती। कितवी जयंती होती? 144वी। म्हणजे हाही पॉईंट तुम्हाला तिथं लक्षात घ्यावा लागेल। ठीक आहे, हा आपला पहिला प्रश्न होता। पुढचा प्रश्न आहे तो होता संयुक्त गट क पूर्व 2019 ला विचारलेला आणि प्रश्न आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत असं म्हटलं होतं एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम। आणि सब ऑप्शन दिले होते अल्पभूधारक शेतकरी, अत्य अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी आणि मोठे शेतकरी। तर याचं जर तुम्ही बघितलं तर उत्तर काय येतं, हे अल्पभूधारक येतात, अत्य अल्पभूधारक येतात, भूमिहीन पण येतात, मोठे शेतकरी यामध्ये येत नाहीत, मोठे शेतकरी यामध्ये येत नाहीत। मग आता प्रश्न असा वरतो एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्याला आपण इंग्रजी मधून काय म्हणतो, आय आर डी पी। आय आर डी पी म्हणजे काय, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम। आय आर डी पी म्हणजे काय, इंटिग्रेटेड रुरल इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याला आपण आय आर डी पी असं म्हणतो। तर आय आर डी पी ची सुरुवात कधी झाली असं विचारलं तर 2 ऑक्टोबर 1980 ही आपल्याला तारीख माहित असते। पण त्याच्या अगोदर 1978 मध्ये प्रायोगिक तत्वावर ते सुद्धा इम्प्लिमेंट केलं होतं। म्हणजे सरकारनं काय केलं होतं, प्रायोगिक तत्वावर 23 ब्लॉक म्हणजे गट तयार केलेले होते, काही ठराविक गट असे। तर या 23 ब्लॉक मध्ये 1978 साली पहिल्यांदा ते इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केलेली होती। ओके, तर ही आयआरडीपी योजना कोणत्या योजनेमध्ये विलीन झाली मग नंतर? आयआरडीपी म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, नावातच आहे ना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम। याचा अर्थ याच्यामधून अल्पभूधारक शेतकरी येणार, अत्य अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी, मोठे शेतकरी याच्यामध्ये येत नाहीत। याचा अर्थ तुमचं पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, सध्या ही योजना आहे का? नाही, हे योजना कशामध्ये तरी विलीन झाले। बरोबर, मग प्रश्न असा उरतो कोणत्या योजनेमध्ये या योजनेचं विलीनीकरण झालेलं आहे हे तुम्हाला शोधावं लागेल। कोणत्या योजनेमध्ये मग ही योजना विलीन झाली ते तुम्हाला पाहावं लागेल। बरोबर की नाही? ओके, मग आता तुम्हाला ही योजना कशामध्ये गेले तर ती योजना गेले स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना जी करण्यात आली होती 99 सालची। ओके, योजना कोणती? स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना। ठीक आहे, स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, ही योजना कधीची योजना आहे ही? तर ही योजना आहे 1/4/1999, म्हणजे 1 एप्रिल 1999 ला ही योजना आणली होती। या योजनेमध्ये आता काय केले तर ही आयआरडीपी योजना विलीन करण्यात आली होती त्यावेळी। ओके, त्याच्यामुळे हा एक पॉईंट तुम्हाला चर्चेतला लक्षात ठेवावा लागेल। मग ही जेव्हा योजना आणली होती तेव्हा 50-50 असं वेटेज होतं, 50-50 म्हणजे केंद्राचा वाटा 50, राज्याचा वाटा 50। ओके, या प्रकारची ही योजना होती। ठीक आहे, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम। बऱ्याच वेळा परीक्षेला कन्फ्युजन होतं आरआरबीज आणि आयआरडीपी मध्ये। ओके, आरआरबीज म्हणजे रिजनल रुरल बँक। आरआरबीज म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, रिजनल रुरल बँक म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका, याची एक्झॅक्टली डेट कोणती आणि आयआरडीपी ची एक्झॅक्टली डेट कोणती, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम। तर रिजनल रुरल बँक म्हटलं की 2 ऑक्टोबर 1975 ही डेट लक्षात घ्या आणि आयआरडीपी म्हटलं की 2 ऑक्टोबर 1980 हे तुम्हाला तिथं लक्षात ठेवावं लागेल। ठीक आहे, तर हा आपला दुसरा प्रश्न होता।
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84 कालावधीत सुरू करण्यात आला, त्यानंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये समावेश करण्यात आला. याच्यामध्ये ना दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. एक ओके, याच्यामध्ये दोन गोष्टी ओके, तर सुरू करण्यात आला. खाली ऑप्शन दिलेत, शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम, शहरी ग्रामीण महिला स्वयंसहायता कार्यक्रम, सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम, आणि चौथा आहे ग्रामीण गरिबांसाठी स्वयंरोजगार. तर एक लक्षात घ्या, प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये कोणता कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. आता डायरेक्टली उत्तर सांगितलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही, याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगावं लागेल. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. याच्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी अगोदर लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके, एक म्हणजे रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, जे RLAGP म्हणून होतं, ती स्कीम आणि इतर. तर सुरुवातीला सरकारचं, आता तुम्हाला इथं काय म्हटले, त्यांनी प्रधानमंत्री रोजगार योजनेत म्हटले ना, याचा अर्थ तुम्हाला ही प्रधानमंत्री रोजगार योजना कधी सुरू झाली हे अगोदर कळायला हवं. ह्याची तारीख येते 2 ऑक्टोबर 1993, म्हणजे 2 ऑक्टोबरला सुरू झालेल्या योजनांपैकी आपण आता अगोदर बघितलं, RRB म्हटलं होतं मी, रिजनल रुरल बँक, ती कधी सुरू झाली म्हटलं होतं 2 ऑक्टोबर 1975 बरोबर. IRDP कधी सुरू झाली, ती सुद्धा 2 ऑक्टोबरचीच होती, 2 ऑक्टोबर 1980. तसं ही जी प्रधानमंत्री रोजगार योजना आहे ना, तर ती 2 ऑक्टोबर 1993 सुरू करण्यात आली होती. पण ही सुरू करताना हा जो पहिला कार्यक्रम होता, सुशिक्षित शहरी युवकांसाठी, सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगाराचा कार्यक्रम ना, त्या कार्यक्रमामध्ये विलीन करण्यात आलेला होता. जर मी असं विचारलं, ग्रामीण असा प्रश्न जर तुम्हाला विचारला, तुमचं उत्तर काय असेल, ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रायसेम योजना. ओके, लक्षात येते का, ट्रायसेम योजना, की ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणं, याच्यासाठी असलेली एक स्कीम होती ग्रामीणच्या बाबतीत. तर ती सुरू केली होती 15 ऑगस्ट 1979. येते का लक्षात, हा ट्रायसेम योजना. आणि तसं सुशिक्षित शहरी युवकांसाठी जो स्वयंरोजगार कार्यक्रम होता, तो 1983-84 कालावधीत सुरू झाला, आणि तो कार्यक्रम प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये, जी 2 ऑक्टोबर 1993 सुरू करण्यात आली, त्याच्यामध्ये विलीन करण्यात आला होता. आता हा कार्यक्रम म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना होती का, आता आता त्याचं पण नाव चेंज झालंय, लक्षात घ्या, याचं पण नाव आता चेंज झालंय. सरकारनं काय केलंय, ही जी प्रधानमंत्री रोजगार योजना आहे, ही जी योजना ओके, ही योजना, या योजनेमध्ये आणखी एक योजना मिक्स केली, म्हणजे जी होती चालू, ती म्हणजे RLAGP. ओके, आपण काय म्हणतो त्या योजनेला, REGP. ओके, REGP. REGP म्हणजे काय, रुरल एम्प्लॉयमेंट, ओके, रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. ओके, हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये मिक्स केला, आणि त्याच्यापासून एक नवीन योजना सरकारनं नाव दिलं त्याला, त्या योजनेला म्हटलं जातं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. काय म्हटलं जातं, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. परीक्षेला ना हे विचारलं जातं, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, म्हणजे तुम्हाला आता त्याची लिंक कळाली असेल. ठीक आहे, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना. मग हे कधी नाव दिलं सरकारनं, असं कधी केले चेंजेस, तर हे चेंजेस केले होते 2008 साली. चेंजेस कधी केले होते, तर ते केले होते 15 ऑगस्ट 2008. अलग लक्षात, म्हणजे ह्याची जी लिंक आहे, ही लिंक तुम्हाला त्याचा फ्लो कसा आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिलं होतं सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84 साली, त्याच्यामध्ये विलीन कशामध्ये केला, प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये. ती कधी सुरू झाली होती, 2 ऑक्टोबर 1993. आता ह्या योजनेमध्ये, आणि RLAGP म्हणून योजना होती, हा ती होती 1995 1 एप्रिल 1993 म्हणून होती, हा रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. तर हे दोन्ही प्रोग्राम एकत्र केल्याने त्याला नाव दिलं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, आणि ती कधीची आहे, तर 15 ऑगस्ट 2008 सालची आहे. ओके, समजलं. हा होता आपला तिसरा प्रश्न. आणि ट्रायसेम म्हणजे हे ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणं, ग्रामीण तरुणांना. हे कसं शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार होतं 1983-84, तसं ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना आहे, ते म्हणलं ट्रायसेम योजना, 15 ऑगस्ट 1979. ठीक आहे, एवढा पॉइंट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट फक्त ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार पुरवणं, फक्त म्हटले, राज्य उत्पादन शुल्कला विचारलं होतं पूर्व 2017, त्याचं उत्तर येतंय स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. म्हणजे ही योजना कधी सुरू केलेली होती, तर 1 एप्रिल 1999
स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना कधी सुरू केली होती, 1 एप्रिल 1999 ला ही योजना सुरू केलेली होती, हे लक्षात घ्या. तर ह्या योजनेमध्ये मग ते आयआरडीपी असू द्या, ट्रायसेम असू द्या, द्वारका, सित्रा, गंगा कल्याण योजना, मिलियम स्केल स्कीम, तर ह्या सगळ्या योजना याच्यामध्ये विलीन करण्यात आलेल्या होत्या. ओके, सिंपलचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार, भारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला. तर PSI पूर्व 2016 ला विचारला होता. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, जवाहर रोजगार योजना आणि चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे यापैकी नाही. आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP, तो 2 ऑक्टोबर 1980 आपण ऑलरेडी पाहिले. जवाहर रोजगार योजना 90 पिरियड, त्या पिरियडमध्ये. आता कामाचा अधिकार कोणत्या योजनेमध्ये घेण्यात आला म्हटलं, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, नरेगा, कामाचा अधिकार म्हटलं, तर हे उत्तर काय येतं तुमचं, पहिला पर्याय क्रमांक 1 बरोबर. ठीक आहे, नरेगा, नरेगा जो ऍक्ट आहे, नरेगा मनरेगा असं, नरेगा ऍक्ट कधीचा असं विचारलं तर तो येतो 2005 लागू कधी केला नरेगा कायदा, तर 2 फेब्रुवारी नरेगा कायदा लागू कधी केला असं जर विचारलं, 2 तारखा लक्षात ठेवायच्या, 2 फेब्रुवारी 2006 हा जो नरेगा कायदा आहे हा नरेगा कायदा लागू करण्यात आला होता, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे महात्मा गांधीजींचं नाव, म्हणजे मनरेगा आपण जे म्हणतो म्हणजे याचा अर्थ महात्मा गांधीजींचं नाव कधी दिलं, तर 2 ऑक्टोबर 2009 महात्मा गांधीजींचं त्याला नाव देण्यात आलेलं होतं. ओके, तर प्रश्न होता कामाचा अधिकार कोणत्या योजनेमध्ये पहिल्यांदा विचारात घेण्यात आला, तर ती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणून जो ओळखला जातो त्याच्यामध्ये घेण्यात आलेला होता. त्याच्या संदर्भातलाच पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरामध्ये 100 दिवस रोजगार यासाठी कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली, असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व 2005 ला विचारलं होतं. जसं आताच बघितलं रोजगार हमी कायदा 2005 हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कायदा 2005 लागू कधी झाला असं विचारलं तर तारीख नक्की लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा मी सांगतोय 2 फेब्रुवारी 2006 याला लागू झालेला होता. हा आंध्र प्रदेश मधून सुरू केलं होतं, आंध्र प्रदेशमधून इम्प्लिमेंटेशन त्याचं सुरू केलेलं होतं, हे लक्षात असू द्या. सुरुवातीला 2000 अतिमागास जिल्हे याच्यामध्ये तो लागू करण्यात आला. संपूर्ण भारतात केव्हा लागू झाला असं विचारलं तर ते 1 एप्रिल 2008. ओके, संपूर्ण भारतात सुरुवातीला 2000 अतिमागास जिल्ह्यामध्ये किंवा अतिमागास याच्यामध्ये टार्गेट केलेलं होतं. सुरुवातीला कमी जिल्ह्यामध्ये होतं, 200 जिल्हे. कारण का सांगतोय तुम्हाला, कारण 2011 जी जनगणना आहे या 2011 जनगणनेनुसार भारतामधले जिल्ह्यांची संख्या किती आहे, 640. भारतामध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती आहे, 740. म्हणजे हे 200 अतिमागास जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं होतं आणि 2008 संपूर्ण भारतात लावलं. गांधीजींचं नाव 2 ऑक्टोबर 2009 दिलं आणि 15. ओके, ही योजना आहे. ठीक आहे, रोजगार हमी कायदा 2005. पुढचा प्रश्न आहे, STI पूर्व 2014 विचारला होता, योग्य विधान निवडायला सांगितलं होतं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2006 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण दिलं जातं. आता एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल महात्मा गांधी नाव दिले 2006, म्हणजे ते नरेगा नावाला महात्मा गांधी नाव 2009 जरी दिलं, ती योजना 2006 मध्ये सुरू झाली आहे ना ऑलरेडी. 2 फेब्रुवारी 2006 आपण आताच पाहिलं, नरेगा ऍक्ट 2005 लागू कधी झाली, 2 फेब्रुवारी 2006. याचा अर्थ तुमचं पहिलं स्टेटमेंट हे बरोबर असणार आहे, बरोबर. आता दुसरं स्टेटमेंट हे बरोबर आहे का, तर बरेच लोक उत्तर करताना वरील पैकी दोन्ही बरोबर करतात, तर हे चुकीचं आहे, हे स्टेटमेंटच चुकीचं आहे. दुसरं का चुकीचं आहे, प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण, आपण आताच पाहिलं ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देण्यासाठी कोणती स्कीम आहे, त्या स्कीमला म्हटलं जातं ट्रायसेम स्कीम. ट्रायसेम ही स्कीम कधी लागू करण्यात आली होती, तर ती 15 ऑगस्ट 1979 लागू करण्यात आली होती. ठीक आहे, याचा अर्थ ते उत्तर असणार आहे का, नाही. म्हणजे दोन्ही बरोबर आहे का, नाही, फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा प्रश्न पण आयोगाने विचारला होता, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980 रोजी सर्व 6011 घटकात सुरू करण्यात आला. प्रत्येक घटकात 600 गरीब कुटुंबांना 1980-85 मध्ये मदत पुरवायची होती. ठीक आहे, असं म्हटलेलं होतं. आता ही योजना पहा, तुम्हाला याच्यामधून कळेल. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, याचं उत्तर जर बघितलं फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. आपण म्हणलं एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे त्याला IRDP असं म्हणतो, पण IRDP सुरू केली 2 ऑक्टोबर 1980 बरोबर आहे, परंतु सर्व 6011 म्हटले तर ते 6011 नाहीये, 5011 घटक आहेत, ब्लॉक पाडलेले. ब्लॉक म्हणजे काय ठरवलं, कसे ब्लॉक
ब्लॉक पाडून तयार केलेले इम्प्लिमेंटेशनसाठी, ठीक आहे. तर ते 5,011 म्हणजे चुकीचं आहे. आता सरकारनं याबाबतची पहिली संकल्पना बजेटमध्ये मांडली होती. बजेट होतं 1976-77, ठीक आहे. 1976-77 बजेट होतं. या बजेटमध्ये अशा प्रकारची संकल्पना सरकारनं पहिल्यांदा मांडली होती. सरकारनं काय केलं, ही योजना लागू करताना पहिल्यांदा 1978 आणि 1979 हे इयर कन्सिडर केलं. या इयरमध्ये 2300 ब्लॉकमध्ये सुरुवातीला सुरू केलं. 2300 ब्लॉकमध्ये ही स्कीम सुरू केली. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 1979-80 मध्ये त्यांनी परत 2600 ब्लॉक असे ऍड करत गेले. तर असं करत करत जवळजवळ 5,011 ब्लॉकमध्ये 2 ऑक्टोबर 1980 सेक्टरमध्ये किंवा 80 ला हे लागू करण्यात आलं. ओके, समजलं तुम्हाला. 5,011 मध्ये दुसरं स्टेटमेंट बघितलं, प्रत्येक घटकात 600 गरीब 601 पाहिजे, ठीक आहे. 601 म्हटले त्यांनी, 600 लक्षात घ्या, 600 गरीब कुटुंबांना मदत पुरवायची होती. म्हणजे असं कावर म्हटले त्यांनी, 80 ते 85 मध्ये मदत पुरवायची होती, म्हणजे 5 वर्षाचा कन्सिडर करून असं कावर म्हटलं असेल बरं 600 गरीब कुटुंबांना. तर त्याच्यामध्ये सरकार केलेली वर्गवारी कशी होती, ह्या 600 ची पण फोड आहे. ही जे 600 गरीब कुटुंब म्हटलं पण त्याच्यासाठी पण त्यांनी फोड केली. ती फोड कशी आहे सांगतो तुम्हाला. या 600 मध्ये तीन घटक पडतात. पहिला घटक आहे 400 कुटुंब, दुसरा घटक आहे 100 कुटुंब, तिसरा घटक आहे 100 कुटुंब. 600 कुटुंब कोणती, की जी कुटुंब कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत. 100 कुटुंब कोणती, जी फक्त ग्रामीण भागामध्ये कन्सिडर होतात. आणि 100 कोणती, की ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे कुटुंब, असं त्याचं वर्गवारी केलेली होती. याच्यामध्ये टार्गेट काय आहे, मग एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे लघु आणि सीमांत यांनाच टार्गेट आहे, मोठे शेतकरी त्यामध्ये कन्सिडर होत नाही. आता हाच पॉइंट आता पाहिला होता पीएसआय पूर्व 2014 ला. बघा, म्हणजे एकच प्रश्न दोनदा रिपीट कशा पद्धतीनं झालाय. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम ऑगस्ट 2008 मध्ये निर्माण करण्यात आला, बरोबर का? येस, डेफिनेटली बरोबर आहे. 15 ऑगस्ट घ्यायचं, बी स्पेसिफिक लक्षात घ्या. 15 ऑगस्ट 2008 प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, जे आपण ऑलरेडी पाहिलं होतं, पंतप्रधान रोजगार योजना 2 ऑक्टोबर 1993 ला अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम या अंतर्गत ग्रामीण शहरी भागामध्ये सूक्ष्म उद्योग स्थापन करावायचा हेतू आहे. तिसरं आहे, तर याचं उत्तर बघितलं, सर्वच्या सर्व बरोबर आहे, ठीक आहे. प्रधानमंत्री रोजगार योजना याच्यामध्ये विलीन करण्यात आली असं म्हटले. तर ही प्रधानमंत्री रोजगार योजना म्हणजे 2 ऑक्टोबर 1993 ला होती, ती विलीन करण्यात आली प्रधानमंत्री रोजगार निर्माण कार्यक्रम मध्ये, किंवा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणून ओळखलं जातं. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर.